hotel. Di Palace itu dulu ya. Tamam. आणि 7 तारखेला ऑलरेडी घेतलेला आहे आणि त्यामध्ये या विषयाची चर्चा होईल. परंतु आता आपल्याला देखील सर्वांना माहित आहे की हा बॉल केंद्राच्या कोर्टात आहे. केंद्राने यामध्ये पुढाकार घेणं अभिप्रेत आहे. राज्य शासन म्हणून आमचे जी काही पावलं उचलायचे आहेत ते परवा मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांनी संभाजीराजेंच्याबरोबर चर्चा केली आणि राज्यातले जे प्रश्न आहेत ते सगळे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. सारथीला निधी देण्याचा विषय असेल, सारथीचं उपकेंद्र काढण्याचा विषय असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा विषय असेल, या सगळ्या गोष्टीला राज्य शासनाच्या अखत्यारीतल्या ज्या गोष्टी आहेत त्याला निश्चितपणे प्राधान्य देऊन त्या सोडवण्याचं सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे. आता राहिला विषय केंद्राकडं घटनादुरुस्तीचा, तो केंद्र शासनानं या ठिकाणी करणं अभिप्रेत आहे. राजश्री शाहू जयंतीच्या मनापासून शुभेच्छा महाराष्ट्रातील जनतेला या निमित्तानं मी या ठिकाणी देतो. ज्यांनी समतेचा संदेश या देशामध्ये आणि जगामध्ये दिला त्या राजश्री शाहूंची आठवण काढणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. आणि या कर्तव्य भावनेतूनच आज महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सारथीचं उपकेंद्र आज शाहूंच्या जयंतीच्या निमित्तानं कोल्हापूरमध्ये 12 वाजता या ठिकाणी सुरू होतं आहे. याचाही आनंद आम्हाला निश्चितपणे या ठिकाणी आहे. आणि सरकार म्हणून शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा घेऊन पुढं जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्हा सर्व मंडळींचा आहे. शाहू महाराजांनी घालून दिलेल्या या सगळ्या गोष्टी सामान्य माणसापर्यंत कशा पोचतील आणि सामान्य माणसाला आधार कसा देता येईल हेच आमचं उद्दिष्ट भविष्य काळातलं राहणार. छत्रपती राजश्री शाहू महाराजांची आज अतिशय मोठ्या उत्साहानं आपण सगळी राज्यभर साजरी करतो. समतेचा संदेश देणारा आणि राज्य कसं चालवावं त्याचा एक आदर्श उदाहरण म्हणून छत्रपती शाहू महाराजांचा फक्त 28 वर्षच त्यांना आयुष्याची मिळाली. तो 28 वर्षामध्ये सर्व क्षेत्रामध्ये एखादा राजा कल्पक असेल तर काय करू शकतो. तर एक उदाहरण शाहू महाराज म्हणून आम्ही अनेक राजे रजवाडे या देशामध्ये झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्याच कालच्या आम्ही का वाचतो की त्यांचं राज्य हे संस्थेचं राज्य होतं, त्यांचं राज्य हे रयतेचं होतं, लोकांच्यासाठी होतं आणि त्यांनी संपूर्ण आपलं आयुष्य हे लोकांसाठी वाचलं. आता आज या शुभदिनी सारथी ही जी मागणी होती मराठा समाजाची त्याच्या उपकेंद्राचा शुभारंभ आज काकूलमधून 12 वाजता मुख्यमंत्री महोदयांचे हस्ते होतं त्याच्याही आम्हाला मनापासून झालं. छत्रपती शाहूंच्या या जयंतीमध्ये त्याचा उल्लेख पालकमंत्र्यांनी केला. त्या सर्व आरक्षण सोडून बाकीच्या सर्व मागण्या तर मी आणि पालकमंत्र्यांनी त्यामध्ये पुढाकार घेतला होता. छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी फार मोठा प्रतिसाद दिला आणि विनाविलंब एकदम मूक आंदोलन झाल्यानंतर विनाविलंब सगळ्या वाट्यागाठी होऊन हे सर्व 21 दिवसाला मदत आम्ही मागितली आणि या 21 दिवसाचे सर्व विषय पूर्ण करण्याचं अभिवाचन आम्ही त्याला दिले. आता राहता राहिला ज्याचा उल्लेख पालकमंत्री यांनी केला तो आरक्षण. आपल्याला माहिती आहे की त्या दिवशी आम्ही भारतामध्ये सांगित होतो 102 घटना झाल्यानंतर आता हे राज्याला अधिकार राहिलेले नाहीत. 50%पेक्षा जास्त आरक्षण असल्यामुळं तो आता अधिकार हा राज्याचा राहिला नाही. म्हणून अधिवेशन या राज्यात बोलवण्यापेक्षा
लवकरच मी पंतप्रधान विनंती केली की तुम्ही केंद्राचं अधिवेशन घ्यावं आणि ह्या मराठा समाजाला सगळ्यांनी आरक्षण द्यावं. आणि मी भारतीय जनता पक्षाला विनंती केली होती की आता मराठी समाज गरीब जी मुलं आहेत की ज्याला शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आरक्षणाची आवश्यकता आहे त्यांच्या आता सहज शक्य झालं आपण पाहू नये. आता हकात हात बोलून त्यांना एकदा हे आरक्षण देऊन टाकतो. धन्यवाद.